minister, what he has always envisioned, he has brought it in the budget. He always speaks about आमचे गरीब कल्याण, किसान कल्याण, महिला कल्याण, आणि त्याचप्रमाणे आमचे बजेट आम्ही पळेला की मिडल क्लास. What really brought to my notice is he has said that middle class people who are in rented homes, he is going to provide budgetary provisions so they can own a home and they can build a home if they want. Second thing is किसाना खातीर बजेट वाढला. आमचे महिला खातीर, आमचे हेल्थान, आमचे जे महिला असा आशा वर्कर्स असुनी की अंगणवाडी वर्कर्स असुनी, तांच्या खातीर दे हॅव बीन इन्क्लुडेड अंडर आयुष्मान भारत. सो दे ऑल गेट हेल्थ बेनिफिट अप टू 5 लाख रुपीज. अँड मेन म्हणटा ते आमचे लखपती दिदीज, सो तांचेय बी बजेट वाढयलां की ते तांकां पयलीं जे 1 लाख मेळटालो तांचे बजेटरी प्रोविजन इन्क्रीज केला. सोलर स्कीम इम्प्लिमेंट केल्या, सो दे आर प्रोमोटींग मोर सोलर एनर्जी, रिन्युएबल सस्टेनेबल कायंड ऑफ डॅवलपमेंट. सो दीज आर द मेन हायलायट्स म्हणटा तशें. एड्युकेशन, स्कूल एड्युकेशनाक खूब बजेट वाडयला स्कूल एड्युकेशनाक, सो दॅट इज गोईंग टू हेल्प ऑल इन्फ्रास्ट्रक्चर. Maybe according to the national education policy, I think all infrastructure of the schools will improve with increased budgetary provisions for schools, health infrastructure, tourism a khatir budget vadela, that certain spots are going to be developed according to tourism. So main manta te tanche mahila sashaktikaran, amche yuva khatir ani amche garib kalyan, yeah, they have stressed more on this. Yeah. Okay, what about today's governor's speech? Governor's speech, he lauded the efforts of the state. Ki ami first time amche national games itle successfully we organized in Goa, and they were very successful with so many tallies to our students in Goa, and that has given a platform to so many students amchi goichi bhurgyak to participate and show their talent. आमच्या सत्तरीच्या कितल्या भुरग्यांक दे वन मेडल्स अँड यू नो ग्रामीण भागाची जाऊन पसून दे कूड पार्टिसिपेट. G20 प्रेसिडेंसी फर्स्ट टाइम आमच्या कंट्री दोज मिटिंग्स वर हेल्ड व्हेरी टाइम. सो मेनी अदर थिंग्स ही हॅज स्ट्रेस्ड अबाउट. पहिल्या फावटी आता वुमन हेल्प डेस्क प्रत्येक पुलीस स्टेशनाचे वुमन हेल्प डेस्क स्टार्ट झाला. पर्पल फेस्ट वॉज ऑर्गनाइज्ड ऑल ओवर अगेन. लाईक लास्ट इयर इट वॉज अ बिग सक्सेस, दिस इयर इट वॉज डबल फोल्ड सक्सेस. अँड व्हेरी आमच्या माननीय प्रधानमंत्री मेन्शन्ड अबाउट पर्पल फेस्ट इन हिज मन की बात. सो इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर द स्टेट ऑफ गोवा की इतली आमची धाकटी माणकुली राज्य जाऊन पसून द स्टेट ऑफ गोवा इज इन taking responsibility for so many functions, you know, whether it's national games, international purple festival, or G20 meetings, ani ata baila khatir women help desk suru kela. So it just shows amche mahila sashaktikaran how important it is. Gra adharache schemes asuni ki ladli lakshmi asuni, आमची ममता स्कीम असुनी, ह्यो सगळे खूप भार दिला आमच्या सरकारान महिला खातीर, आणि हे सगळे इम्प्लिमेंट जाता आणि महिलापर्यंत पावता. ताजे भायर आमचे गव्हर्मेंट बाकीचे जे असा स्कुलां खातीर म्हणा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ते चालूच असा. आम्ही पळयता सगळ्या कडेन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इज गेटिंग अपग्रेडेड. CHC म्हणा, PHC म्हणा, ॲज अँड वेन वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांनी दे आर गेटिंग अपग्रेडेड. सो this is a big pat on the back for our government. Okay. Thank you.